देवाच्या नावाला स्तुती असो, महिमा असो. आज आपण एक वचन मनन करूया. मत्तयकृत शुभवर्तमान 5:13. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. प्रियानो, आपल्याला माहीत आहे येशू ख्रिस्त या पृथ्वीमध्ये असताना सांगितलेले वचन हे आहे. त्यांनी पृथ्वीमध्ये असताना भरपूर उदाहरण घेऊन सोपे भाषेत लोकांना शिकवण देत होता. लोकांना समजेल अशी एक सोपे भाषेत येशू ख्रिस्ताचे शिकवण होते. म्हणून येशू ख्रिस्ताच्या शिकवण सर्व लोकांना फार आवडली. जेथे जेथे येशू ख्रिस्त जाणार तेथे सर्व लोक त्यांचे शिकवण ऐकण्यासाठी जमा व्हायचं. आणि या ठिकाणी बघा, याचा संदर्भ आपण बघितले तर येशू ख्रिस्त डोंगरावर बसून शिकवण देत आहे आणि त्यांच्या समोर भरपूर लोक, एक लोक समुदाय बसलेले आहेत. त्यांना पाहून येशू ख्रिस्त या वचन सांगत आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाच्या खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. आपण सुद्धा येशूवर विश्वास ठेवून त्यांचे मागे जाण्यासाठी, त्यांचे शिष्य बनण्यासाठी आपण निर्णय घेतलेले आहे, म्हणून आपल्याला सुद्धा हा वचन लागू आहे. आपण सगळ्यांना मीठ माहीत आहे, आपण सगळे मीठ बघितलेले आहे. मिठाचे चव कसं लागते? खारट लागते. आणि आपण प्रत्येक भाजी, आमटी, भातमध्ये ते करताना आपण मीठ टाकत असतो. मीठ आहे ना भाजीला आणि आमटीला, भातला एक चव देते. मीठ टाकायची गरज नाही असं एकही भाजी आपण सांगू शकत नाही. तमिळ भाषामध्ये एक म्हणणं आहे, ज्या पदार्थात मीठ नाही त्याला कचरापेटीत टाका. खरोखर मीठ आपल्याला फार गरजेचं आहे. एक कल्पना करा, तुम्ही एक दिवस 1 किलो मटण आणला आणि घरी आल्यावर सर्व मसाला तयार केले आणि सर्व कोथिंबीर वगैरे टाकले आणि मस्तपैकी एक मटण भाजी तुम्ही बनवले. त्यात सर्व काही टाकले, जे काही टाकायला पाहिजे सर्व काही टाकले, पण मीठ टाकायला तुम्ही विसरला. ते मटण भाजी आपण खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. अशी मीठ आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. प्रियानो, मिठावरून आपण आज 3 गोष्टी आपण शिकणार आहोत. पहिला, सत्कृत्य करा. 13 वचनामध्ये काय लिहिलेले आहे बघा, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. आपल्याला माहीत आहे मीठ खारट लागते. जर मिठाचा खारटपणा गेले तर त्याला काहीही करून परत ते चव आणता येणार नाही. आणि मिठाचा खारटपणा जर गेला तर त्याला बाहेर फेकावे लागणार. आता 16 वचन वाचूया. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असं पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. जसं मीठ भाजीला चव देते, खारटपणाच्या चव देते, तसं आपण म्हणजे ख्रिस्ती लोक आपले सत्कृतीने माणुसकीला आपण चव द्यायला पाहिजे म्हणून प्रभू आपल्याकडून अपेक्षा करतो. मिठाचे चव म्हणजे खारटपणा जर गेला तर त्याला काहीही करून परत आणू शकत नाही. तसंच जर आपण सत्कृत्य करत नाही तर, ख्रिस्ती लोक सत्कृत्य करत नाही तर आपण जीवन जगून काहीच उपयोग नाही. 16 वचनामध्ये लिहिलेले आहे, आपले सत्कृत्य बघून विधर्मी लोक येशू ख्रिस्ताकडे यायला पाहिजे, विधर्मी लोक येशू ख्रिस्ताचा गौरव करायला पाहिजे म्हणून लिहिलेले आहे. आपण बघितले तर आपल्या भारत देशामध्ये भरपूर लोक दरिद्री आहेत. भरपूर लोकांना खायला अन्न मिळत नाही, भरपूर लोकांना घालायला कपडासुद्धा मिळत नाही. अशा एक देशामध्ये आपण राहत आहोत प्रियांनो. आणि 2 दिवस अगोदर मी बातमीमध्ये पाहिले की झारखंड त्या राज्यामध्ये काही लोक अन्न नसल्यामुळे, त्यांना खायला काही नसल्यामुळे त्यांनी मरण पावले. किती वाईट आहे बघा. आपण ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी आपण काहीतरी सत्कृत्य करायलाच पाहिजे.
आपल्या पाड्यामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये भरपूर लोकांना मदत पाहिजे, भरपूर लोकांना गरज आहे, अशा लोकांना आपण शोधून काढून त्यांना आपण मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आले असणार, प्रभू माझ्यासाठी तारण दिलेले आहे, त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलेले आहे, त्यांच्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून मी स्वर्गराज्य जाऊ शकतो. आता मी सत्कृत्य कशासाठी करायला पाहिजे, मी का सत्कृत्य केली पाहिजे, असं तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आले असणार. याचे उत्तर आपण दोन वचनावरून आपण समजून घेऊया. इपिसकरास पत्र त्यात 2:10 आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवले म्हणून या ठिकाणी लिहिलेले आहे. कशासाठी देव आपल्याला तारलेले आहे, कशासाठी देव आपल्याला तारण दिलेले आहे, त्याचा उद्देश काय, त्याचा हेतू काय, असं आपण बघितले तर या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेले आहे, सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले आहे. आणि शेवटच्या भागामध्ये असं लिहिलेले आहे, ही जे आहे देवानी पूर्वी योजून ठेवली आहे, म्हणजे ह्या व्यक्तीला मी तारणार आणि त्यांच्याद्वारे त्यांनी माझ्यासाठी, माझ्या नाव गौरवासाठी सत्कृत्य करणार, असे आपल्या देवानी पूर्वीच योजून ठेवले आहे म्हणून या ठिकाणी लिहिलेले आहे. कशासाठी सत्कृत्य करायला पाहिजे, पहिला सत्कृत्य करण्यासाठीच देव आपल्याला तारण दिलेले आहे. दुसरा एक मुद्दा बघूया, रोमकरास पत्र त्यात 2:7 म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सर्वकालिक जीवन देईलच. बघा, सत्कृत्य करण्यामुळे काय लाभ आपल्याला मिळते त्याबद्दल या ठिकाणी लिहिलेले आहे. ज्या लोक सत्कृत्य करणार, ज्या व्यक्ती सत्कृत्य करणार, सत्कर्मे करणार, त्याला सर्वकालिक जीवन देव देणारच म्हणून लिहिलेले आहे. कशासाठी आपण सत्कृत्य करायला पाहिजे, पहिला आपण पाहिले इफिसकरास पत्रातून, कारण सत्कृत्य करण्यासाठीच देव आपल्याला तारण दिलेले आहे. दुसरा आपण रोमकरास पत्रावरून आपण बघतो, सत्कृत्य करणाऱ्यांना देव सर्वकालिक जीवन देणारच. मिठाच्या उदाहरणावरून आपण पहिला हे शिकतो की आपण सत्कृत्य करायला पाहिजे. दुसरा मुद्दा, अभिमान बाळगू नका. आपण प्रत्येक भाजीमध्ये आपण मीठ वापरत असतो, डाळमध्ये असो किंवा मटण भाजीमध्ये असो, भेंडीची भाजीमध्ये असो, मेथीची भाजीमध्ये असो, आपण मीठ टाकत असतो. आपण भाजीला कसं नाव देतो, डाळ म्हणून नाव आहे, मटण भाजी असं नाव आहे, मेथीची भाजी असं नाव आहे, भेंडीची भाजी असं नाव आहे. एक कल्पना करा, मीठ एक दिवस एक ठिकाणी बसून लय निराशाने विचार करत आहे की प्रत्येक भाजीमध्ये मला वापरतात, पण मिठाची भाजी म्हणून एकही भाजी नाही, असं का आहे, असं तो एक दिवस लय निराशाने विचार करत होता. आपण प्रत्येक भाजीमध्ये मीठ टाकत असतो तरी मिठाची भाजी म्हणून एकही भाजीला आपण नाव दिले नाही. आपल्याला असं कधी कधी वाटते, मी मंडळीमध्ये खूप सेवा करत आहे, मी लोकांना भरपूर मदत करत आहे, सर्व लोक मला मान द्यायला पाहिजे, माझं नाव यायला पाहिजे, असं आपल्याला कधी कधी वाटते. आपण मीठ प्रत्येक भाजीमध्ये टाकत असतो तरी मिठाचं नाव बाहेर येत नाही. तसेच आपण कितीही सत्कृत्य केले तरी, कितीही चांगली सेवा केली तरी आपले नाव बाहेर यायचे नाही, आपण पडद्यामागेच राहायला पाहिजे, कारण देवच आपल्या सत्कृतीचे प्रतिफळ देणारा देव आहे. आपण जर या पृथ्वीमध्ये राहताना आपल्या सत्कृतीचे आपण फळ खाल्ले तर स्वर्गामध्ये त्याचा प्रतिफळ आपल्याला मिळणार नाही, म्हणून आपण पडद्यामागेच राहायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण अभिमान बाळगायचा नाही. तिसरा मुद्दाकडे जाऊया, पवित्र व्हा. आपण मीठ बघितले तर कसं दिसते, एकदम शुद्ध, एकदम पांढरा, कुठलंही डाग नाही, असं दिसते. प्रियानो, आपले परमेश्वर आपल्याकडून एक
शुद्ध जीवन एक पवित्र जीवनाचा अपेक्षा करत आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा अशी परमेश्वर एक ठिकाणी सांगितलेले आहे. आणि मत्तयच्या पुस्तकामध्ये 5:8 आपण बघतो, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य आहे कारण ते देवाला पाहतील म्हणून लिहिलेले आहे. मीठ जशी पांढरा आहे तसंच आपल्या अंतकरण सुद्धा शुद्ध राखण्यास, पांढरा राखण्यास, पवित्र राखण्यास आपण प्रयत्न करूया. हे आपण मीठावरून तिसरा मुद्दा आपण शिकतो की आपण पवित्र जीवन जगायला पाहिजे. मीठ जशी पांढरा दिसते, शुद्ध दिसते, कुठलंही ढाग नसते मीठामध्ये, तसंच आपलं जीवनसुद्धा पवित्र असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे, कसलाही डाग आपल्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. मिठावरून आपण आज 3 गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. पहिला आपण सत्कृत्य करायला पाहिजे, दुसरा आपण अभिमान बाळगायचं नाही, तिसरा आपण पवित्र जीवन जगायला पाहिजे. मनन केलेले वचन देव आपल्यासाठी आशीर्वादाचं करो.